उल्हासनगर शहरातील बचत गटाच्या महिलांनी खासगी फायनान्सकडून कर्ज घेतले. लॉकडाऊन काळात उत्पन्नाचं साधन नसल्यानं त्यांचे हप्ते भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खासगी फायनान्स कंपन्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सतत दमबाजी होत आहे, असा आरोप महिला बचत गटाने केला आहे. तसंच या खासगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे, लॉकडाऊन काळातील आणि त्यापुढील 3 महिन्यांचे कर्जांचे हप्ते माफ करावे अशी मागणी महिलांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन देण्यासाठी उल्हासनगर प्रांत कार्यालयावर महिला बचत गटाच्या महिला आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन दिलंय. तर आम्ही ज्या महिला बचत गटाच्या जे लोन घेतलेत पतपेढीकडून, जे आम्ही फायनान्स करून जे लोन घेतलेले आहेत, तर ते लोन आम्ही आता सध्या तरी ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आम्ही लोन ते देऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला शासनाने या फायनान्सवाल्याने थोडं कोऑपरेट करावं. आम्ही अजून त्यांच्याशी मुदत मागत आहे थोड्या दिवसाची, की त्यांनी आम्हाला थोडं सांभाळून घ्यावं. अजूनपर्यंत जसं सांभाळले तसं ह्यापुढे पण त्यांनी सांभाळून घ्यावं. त्यांनी जर आम्हाला जर सांभाळत असतील तर त्यांना कमी कमी आम्हाला 5-6 महिन्याचा तरी टाईम अजून द्यावा. आणि त्या आम्ही कसे धुणी भांडी करणाऱ्या बायका आहेत, आम्ही काय गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले नाही आहेत, त्यामुळे आम्ही हे लोन घेतलेले नाही आहेत. घरगुती कामवाले असल्यामुळे हे लोन घेतलेले आहेत, त्यामुळे अजून आम्हाला फायनान्सवाल्यांनी थोडा वेळ द्यावा, शासनाने थोडा वेळ द्यावा. या सर्व दीन आणि गरजू महिला आहेत, त्या महिला ज्या पतपेढी आहेत स्वस्तिक, कॅपिटल, RBL, बंधन अशा ज्या अनेक वित्तीय फायनान्स करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या या गरजू महिलांना त्यांच्या गट निर्माण करून त्यांना जे कर्ज उपलब्ध करून देतात, आणि ते कर्ज ज्या महिलांना उपलब्ध करून दिले असताना त्या महिला ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पूर्वी त्या वेळच्या वेळी हप्ते वेळेनुसार भरत असत. परंतु आता या मार्च महिन्यापासून जो कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशाला त्यांनी वेढा घातलेला असून आणि संपूर्ण देश त्या कोरोनाच्या विरोधात लढत आहे, परंतु या वित्तीय ज्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या आहेत त्या गोरगरिबांच्या महिलांच्या घरी दररोज 2-3 वेळा जातात व त्यांचे काही प्रतिनिधी आहेत त्या महिलांना आरेरावीची भाषा करतात, हे कितपर्यंत योग्य आहे. मला वित्तीय जे व्यवस्थापक आहेत त्यांनाही आम्हाला नम्र विनंती, आमची अशी नम्र विनंती आहे का तुम्ही तुमच्या प्रतिनिधी यांना समजावून सांगा का प्रत्येक महिलाचा आदर करणे, त्यांना आदरपूर्वक वागणूक द्या, त्यांना आरेरावीची भाषा करू नका. परंतु त्यांनी जर हे निवेदन दिल्यानंतर ऐकले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल.